सर्व मुस्लिम संघटनांनी बाबरी मशिदीच्या निर्णयाचं समर्थन केलंय, त्याविषयी कोणतीही सोशल मीडियामार्फत गैरसमज पसरवण्याचं काम करणार नाही अशीही माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने जो भी फैसला लिया आहे की अब वो इस फैसले के आगे जाकर रिव्यू पिटिशन दाखिल करे उसके वो फैसले के हम साथ में हैं और हमेशा हम ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के साथ रहे, इंशाल्लाह आगे भी हम साथ रहेंगे. और बाबरी मस्जिद हमारी आस्था का सवाल है, हमारी इबादत गाह थी, तो इसके लिए हमारी लड़ाई हम आखिरी दम तक लड़ना चाहते हैं. और जो भी फैसला आएगा इंशाल्लाह हम उसको मानेंगे. और मुसलमानों ने पूरे देश के अंदर इस बात की आवाज़ लगाई है कि कानून का जो भी फैसला आएगा मानेंगे, और ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड भी मानेंगी, इंशाल्लाह हम भी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के साथ है और जो भी कोर्ट फैसला करेंगे हम उसको मानेंगे. बाबरी मस्जिद संदर्भात जो काही आता वर्डिक आलेला आहे त्याबाबतीत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने एक निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून या निर्णयाच्या विरुद्ध म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याच्याविरुद्ध रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. याबाबतीत मुस्लिम समाजाने पूर्णतः त्यांचं समर्थन करत आहे. त्याच माध्यमातून त्याचप्रमाणे पुण्यातील काही सामाजिक संस्था व महाराष्ट्र ॲक्शन कमिटी हे पूर्णतः त्यांच्या निर्णयाशी सहमत आहे व त्यांच्या लढाईत त्यांच्यासोबत आहेत.